आज आपण आलेलो आहोत गणेशराव जी दुधगावकर माजी खासदार कोपरणी येथील त्यांची जमीन आहे आणि अतिशय सुंदर साहेबांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आंबाबाईचं मंदिर आपण बघू शकता की थोडा हा परिसर अतिशय सुंदर पद्धतीने आणि माता आंबाईचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर मूर्ती आहे आणि जसं प्राचीन मंदिर आहे असं निर्मिती आपल्याला अशी वाटते की खूप जुनं मंदिर आहे. कारण एक सुंदर या सगळ्या बाजू जर बघितलं तर या साईडला दाखवत आपण या साईडला बघायची वरती येण्यासाठी त्यांना मंदिरावरती अतिशय सुंदर परिसर वरती येण्यासाठी बनवलेला आहे. आणि असं वेगवेगळ्या म्हणजे साहेबांनी हे अतिशय सुंदर आता वरती आपण बघू शकतो की मंदिराचा कळसाचा भाग कसा बनवलेला आहे या साईडने. या आपण बघू की कलस पण अतिशय जुनं मंदिर आहे ते पाहायला मिळतं आपल्याला. आणि अतिशय जुनी ठेवण आणि अतिशय सुंदर हे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि खास मी या ठिकाणी आलो आणि मला वाटलं की हे कुठंतरी आपल्या जवळच्या मित्रांना दाखवावं म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो. आपण बघू शकता हे किती सुंदर पद्धतीने या मंदिराची रचना या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि हा परिसर आपण बघू शकतो सर्व जसं काय आपण कोकण विभागामध्ये आल्यासारखं वाटतं. आपण आपल्या शेतामध्ये एक चांगली कमल फुलाची लागवड करू शकतो आणि कशा पद्धतीने नियोजन केल्यानंतर कमल फुल आपण शेतामध्ये करू शकतो बघू शकता की आपण या पद्धतीने जर आपण कमळाच्या फुलाची लागवड केली तर उत्तम लागवड आपल्या फुलांसाठी आपल्या शेतामध्ये होऊ शकते आणि एक निसर्गरम्य वातावरण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये स्वतः आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून एवढं आपण नक्कीच करू शकतो. तर एकदा चला मग करायला एक